नमस्कार, हे आपले शेतकरी आहेत तुषार सपकळ. त्यांनी एक 16 तारखेला रामा ॲग्रोटेक जैविक प्रोडक्ट वापरलेलं, तर त्यांचा पहिल्यांदा आम्ही आलतो त्यावेळेस प्लॉट बघितला तर ही खोडवा आहे, आपल्याला वाटतं लागण आहे पण हा खोडवा आहे. आणि सुरुवातीला आम्ही स्प्रे करायच्या वेळेस 16 तारखेला स्प्रे केलता ना, करायच्या आधी बघितल्यानंतर ना ही प्लॉट पूर्ण खालीवर होता, पूर्ण खालीवर होता. परत ह्याचे जे पिवळसरपणा आहे, पिवळसर पूर्ण प्लॉट प्लॉट आहे तो पिवळसर होता. पण रामा ॲग्रोटेकचं औषध सोडल्यानंतर ना त्याचा रिझल्ट जे आहे ते तुमच्या समोर आहे. तर तुम्हाला मी जास्त सांगण्यापेक्षा ते मालकच सांगत्या तुम्हाला की त्यांना त्यांच्या तोंडूनच ऐका तुम्ही. नमस्ते, तुषार सपकळ, सपकळवाडी. माझा एक 8005 खोडवा आहे. जवळपास आम्ही 15 ते 16 तारखेला रामा ॲग्रोचे टीम आली, त्यांनी पाहणी केली. त्यावेळेस त्यांनी मला 2 प्रोडक्ट औषध दिली. आम्ही 16 तारखेला औषध मारले ते 2 प्रोडक्ट रामा ॲग्रोचे. त्यानंतर मला जवळजवळ 20 दिवसात 3 ते 4 कांड्या वाढलेल्या आहेत आणि पानाची रुंदी बी जास्त, जवळजवळ 3 ते 3.5 बोट अशी बसते ती पानं. पानं साईज आणि फुटव्याची संख्या? फुटव्याची संख्या भरपूर आहे, जवळजवळ 3 ते 4 कांडे आलेले आहेत. बर, आणि ह्याचा प्लॉट कसा होता खालीवर? प्लॉट आपण 8005 बेने प्लॉट होता, खालीवर होता. आता जवळपास त्या औषधामुळे एक लेवल निसम तिकडे कुठे फिरा तुम्ही? जैविक औषध आपण रामा ॲग्रोटेकचं जैविक औषध वापरलेलं आहे. फुटव्याची संख्या बघितली, फुटव्याची संख्या पण भरपूर आहे, भरपूर आहे. काळू की पूर्ण आलेले आहे. पिवळसर जो प्लॉट होता तो पूर्ण काळू की आलेला आहे आणि पिवळसर जो प्लॉट होता ते व्यवस्थित दिसायला लागलेला आणि खालीवर जी प्लॉट होता ती एक समान झालेला आहे. समान झालं. तर तुम्हाला रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरल्यानंतर समाधान वाटते का? वापरल्यानंतर 100% वाटते. इथून पुढे आम्ही समजा रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट घेऊ. हां, आता काय आम्हाला खात्री आली, त्याच्यामुळे काय अडचण नाही. धन्यवाद.